श्रीरामपूर येथे गोळीबार झाल्याने त्या ठिकाणी 5 जण जखमी झाले आहेत, तर 2 आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. श्रीरामपूर शहरातील न्यायालय परिसरात हुसेन नगर भागामध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 2 गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यात एका गटाकडून 3 तरुणांवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमध्ये आरोपींसह 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शफिक रशीद शेख, जमील रशीद शेख, फरीद रशीद शेख राहणार हुसेन नगर वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. घटनास्थळी 5 गोळ्या झाडल्याची चर्चा होती. लहान मुलांच्या भांडणावरून मंगळवारी 2 गटांमध्ये झालेला वाद शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. त्यावरून परस्पर विरोधी फिर्यातही नोंदविण्यात आली होती. याच वादातून गोळीबार करण्यात आला अशी बातमी समोर येते. घरासमोर गोंगाट करणाऱ्या मुलांना रिजवाना फरीद शेख यांनी हटकले होते, त्यामुळे शेजारी राहणाऱ्या रिजवाना शेख व मेहरुनिसा शेख यांना राग आला. या दोन्ही कुटुंबात त्यातून वाद झाले. शहर पोलिसांनी बुधवारी दोन्ही कुटुंबांना समज दिली होती. चर्चेनंतर ते घरी गेले, मात्र मेहरुनिसा हिने औरंगाबाद येथील नातेवाईक सय्यद मुजीब व शेख रफत यांना बोलावून घेतले. त्यानंतर सायंकाळी 4:45 सुमारास पुन्हा वाद झाला. यावेळी सय्यद मुजीब व शेख रफत यांनी त्यांच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. त्यात शरीफ, जमील व फरीद हे 3 जखमी झाले. जमील याच्या छातीला तर फरीदच्या हाताला 1 गोळी चाटून गेली. पसार होण्याच्या प्रयत्नात 3 आरोपी रस्त्यावर पडले. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनास्थळावरून पोलिसांना 1 गोळीचे आवरण मिळाले, तर गावठी कट्टा व अन्य हत्यारांचा शोध सुरू आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलीस तपासत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, News Today 24 श्रीरामपूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.